बी आणि सी ए बी सी ठीक आहे लेफ्ट साइड कडून ए बी सी भाई ध्यान द्या कि हिंदी में बताओ तुझे मेरे को मालूम चलेगा ना मराठी आए गाना समझ हाँ मेरे को सब है ठीक है चल ए बी सी ए फॉर एक्सेलेटर एक्सेलेटर गली कडून सॉरी तिकडून ए फॉर एक्सेलेटर बी फॉर ब्रेक अँड सी फॉर क्लच ए बी आणि सी क्लिअर आहे या तीन गोष्टी ब्रेक आणि क्लच क्लच ठीक आहे क्लचचा उपयोग तुम्हाला गिअर शिफ्ट करताना करायचा आहे क्लच हा दाबायचाच आहे गिअर शिफ्ट करताना ठीक आहे क्लिअर आहे त्याच्यानंतर तुमचं एक्सेल नॉर्मली ब्रेक काय काम करतात हे तुम्हाला माहितीच असेल काय काम करतात ब्रेक गाडी थांबवण्यासाठी गाडी थांबवणं किंवा गाडीचा स्पीड कमी करणं स्पीड बरोबर याच्या ऑपोजिट काम करतो एक्सेलेटर म्हणजे काय करतो स्पीड वाढवतो किंवा धावायला बरोबर गाडीचा तुमच्या स्पीड वाढवण्याचं काम करतो सोबत गिअरला घेऊन ठीक आहे तुमचा स्पीड डिपेंड करतो गिअरवर आणि गिअर शिफ्ट करायचे कुठले तो डिपेंड करतो स्पीडवर ठीक आहे तर त्याच्यानंतर क्लिअर आहेत त्या तीन गोष्टी ए बी सी त्याच्या आधी गाडी देऊन बसलात की तुम्हाला तीन कामं करायची आहेत सीट ऍडजस्टमेंट मिरर ऍडजस्टमेंट आणि सीट बेल्ट लावायचा या तीन गोष्टी कधी विसरायच्या नाही ठीक आहे गाडीत आलात सीटच्या खाली बघा एक रॉड आहे मोठा आडवा दोन पायांच्या मधून हात घाला हा तो रॉड वर उचलून तुम्हाला तुमच्या हिशोबाने सीट ऍडजस्ट करता येईल ठीक आहे क्लिअर आहेत ह्या गोष्टी ए बी सी सीट ऍडजस्टमेंट मिरर ऍडजस्टमेंट आणि सीट बेल्ट या तीन गोष्टी कधी नाही विसरायच्या त्याच्यानंतर हा आहे हँडब्रेक हा हँडब्रेक काय काम करतो आपले आपला की मागचे जे दोन व्हील आहेत ना गाडीचे हे घट्ट पकडून ठेवण्याचं काम हा हँडब्रेक करतो मग तुम्ही याला लावला तर तो मागचे व्हील पकडून ठेवणार जर तुम्ही हँडब्रेक लावलेला असताना किती पण ताकद लावली ना गाडीला गाडी निघणार नाही जागेवरून अच्छा ठीक आहे थांबलेली थांबलेलीच राहील गाडी म्हणजे सपोज चढायला उतारायला जर तुमची गाडी असेल आणि तुम्ही हँडब्रेक लावला तर मागे पुढे होणार नाही ठीक आहे क्लिअर आहे त्या गोष्टी त्याच्यानंतर याला लावायचं कसं आणि काढायचं कसं हे पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे याला काढण्यासाठी तुम्हाला खेचायचं आहे इथं एक बटन आहे ते बटन दाबायचं आणि सोडून द्यायचं हे बघा हे बटन ट्राय करा झालं कसं थांबा एक ठीक आहे हा निघला एक मिनिट आणि जेव्हा याला तुम्हाला लावायचं आहे ना त्याला फक्त वर खेचायचं आहे पकडायचं आहे नुसतं खेचायचं हा फक्त खेचायचं बटन दाबायची गरज नाही ठीक आहे जेव्हा तुम्हाला काढायचं असेल परत बटन दाबायचं आणि सोडून द्यायचं ठीक आहे खेचा क्लिअर आहे त्यात चार गोष्टी ए बी सी आणि हँडब्रेक त्याच्यानंतर हा आहे गिअर गिअर जसजसा तुमचा स्पीड वाढेल तुम्हाला गिअर वाढवायचे जसजसं तुमच्या गाडीची स्पीड कमी होईल तुम्हाला गाडीचे गिअर कमी करायचे ठीक आहे मग गिअर आता टू व्हीलरचं कसं तुम्हाला फक्त गिअर पुढे असू द्या की मागे असू द्या फक्त ते एका साईडला चेंज करायचे तसं फोर व्हीलरचं नाहीये तुम्हाला गिअरला प्रत्येक गिअरसाठी तुम्हाला दिशा चेंज करायची ठीक आहे आता बघा हा मॅन्युअल गिअर बॉक्स आहे तर हा आहे असा येते काय लक्षात ठीक आहे सोडून द्या त्याला मी सांगतो आता हा जो आहे ना आता सध्या तो आहे न्यूट्रल त्याला बोलतात न्यूट्रल न्यूट्रल म्हणजे की झिरो न्यूट्रल गिअर मध्ये गाडीला स्पीड झिरो असेल न्यूट्रल गिअर मध्ये गाडी कुठलाही स्पीड घेणार नाही ठीक आहे मग जेव्हा तुम्हाला फर्स्ट घ्यायचं आहे आधी क्लच दाबायचा दाबा क्लच फुल फुल दाबा ठीक आहे हा फुल दाबला क्लच जेवढी ताकद आहे तुमच्या तेवढी ताकद क्लचला लावायची त्याच्यानंतर तुम्हाला जागेवर लेफ्टला दाबायचा त्याला लेफ्टला आणि पुढे पुश करायचा हा होईल फर्स्ट ठीक आहे फर्स्ट वरून सेकंड घेण्यासाठी तुम्हाला तसाच लेफ्टला दाबून ठेवायचा आहे हा 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 त्याला पकडून ठेवा लेफ्टला दाबून ठेवा आणि सरळ मागे ओढा जिथपर्यंत येतो तिथपर्यंत हा होईल सेकंड ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला गिअर न्यूट्रल करायचं आहे न्यूट्रल करा जर असा पुढे ढकला तर न्यूट्रल होऊन जाईल हा झाला न्यूट्रल आणि जागेवर सरळ पुढे ढकला तो होईल थर्ड ठीक आहे थर्ड वरून फोर्थ घेण्यासाठी परत तुम्हाला मागे ओढायचं आहे ठीक आहे हा झाला फोर्थ फोर्थ वरून फिफ्थ घेण्यासाठी परत तुम्हाला न्यूट्रल करायची आहे गाडी तुमच्याकडे खेचायचं आहे आणि पुढे ढकलायचं आहे हा होईल फिफ्थ
ठीक आहे, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ आलं लक्षात ट्राय करा, न्यूट्रल करा, लेफ्टला दाबा जागेवर, पुढे पुश करा, हा होईल फर्स्ट, सरळ मागे घ्या, सेकंड सॉरी न्यूट्रल करा, सरळ पुढे ढकला, थर्ड सरळ मागे ओढा जागेवर, फोर्थ परत न्यूट्रल करा, तुमच्याकडे खेचा राईटला आणि पुढे पुश करा, हा होईल फिफ्थ. ठीक आहे, त्याच्यानंतर मागे जाण्यासाठी तुम्हाला रिव्हर्स गिअर घेणं महत्वाचं आहे. ठीक आहे, रिव्हर्स साठी परत तुम्हाला गाडी न्यूट्रल करायची आहे, तुमच्याकडे खेचायचं आहे राईटला आणि परत मागे खेचायचं आहे, हा होईल रिव्हर्स. ठीक आहे, आता बघा प्रत्येक गिअरचा कुठल्या गिअरचं न्यूट्रल करा, कुठल्या गिअरचा स्पीड किती असतो आणि कुठला गिअर कितव्या स्पीड मध्ये शिफ्ट करायचा हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. बघा आपला पहिला गिअर काम करतो 0 to 10 स्पीड, 0 to 10 स्पीड असतो पहिल्या गिअरला. जसा तुमचा स्पीड वाढेल हलकासा तुम्ही ऍक्सिलरेटर देऊन 11 कडे जाईल तुमचा स्पीड, तुम्हाला सेकंड गिअर घ्यायचा आहे. ठीक आहे, 11 to 25 च्या दरम्यान काम करतो सेकंड गिअर. ठीक आहे, नंतर तुमचा स्पीड वाढला, तुम्हाला अजून गाडी वाढला, अजून पळवायची गाडी, तुम्हाला 26 to 40 मध्ये तुमचा थर्ड गिअर काम करेल. अजून स्पीड वाढवायचा आहे तुम्हाला तर अजून गिअर वाढवायला लागेल. 40 to 80 मध्ये तुमचा फोर्थ गिअर काम करेल. पण म्हणजे 40 to 80 बघितलं तुम्ही, फोर टू व्हीलर चालवता, टू व्हीलरच्या स्पीडोमीटर मध्ये एक हिरवी लाईन बघितली तुम्ही, काय बोलतात त्याला, 40 to 60 च्या दरम्यान असते बघा, 30 to 50 40 to 30 to 50 च्या दरम्यान असते, काय बोलतात त्याला माहितीये, इकॉनॉमी. बरोबर, स्पीड काउंट करतो ना, 40 to 80 हा एक असा स्पीड असतो, याला बोलतात इकॉनॉमी. अच्छा, ठीक आहे, 40 to 80 हा एक असा स्पीड असतो ज्या स्पीड मध्ये तुम्ही एकाएकी जर समोर कुणी आलं, म्हणजे मला असं म्हणायचं की कुठल्या पण सिच्युएशन मध्ये तुम्ही कधी पण गाडी कंट्रोल करू शकता 40 to 80 च्या स्पीड मध्ये. ठीक आहे, मग त्यासाठी गव्हर्नमेंटनं पण 80 च लिमिट दिलेलं आहे, स्पीड लिमिट. ठीक आहे, किंवा तुमच्या गाडीचं टायर फुटलं, म्हणजे काही पण जर तुमच्या गाडीला झालं तर 40 to 80 च्या दरम्यान 40 to 80 च्या दरम्यान तुम्ही गाडीला कंट्रोल कसंही करूच शकता. ठीक आहे, त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने पण रोडला 80 km/h हे दिलेलं आहे लिमिट. त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला गाडी हायवेला जाल, तुमच्या गाडीचा स्पीड वाढेल, तुम्हाला पाचवा गिअर तुम्ही शिफ्ट केल्यानंतर, पाचव्या गिअरवर गाडी घेतल्यानंतर तुमच्या गाडीचा स्पीड असेल 80+, 80 पुढे जाईल 180 पर्यंत. ठीक आहे, 80 to 180 मध्ये बरोबर. ठीक आहे, खूप फास्ट चालते गाडी, खूप म्हणजे वाऱ्यासारखी. ठीक आहे, क्लिअर आहे त्या गोष्टी. त्याच्यानंतर ही आहे स्टिअरिंग. ठीक आहे, जेव्हा तुम्हाला लेफ्टला फिरवायची आहे, जेव्हा तुम्हाला लेफ्टला टर्न मारायचं आहे, तुम्हाला डाव्या हाताने खेचायची आणि उजव्या हाताने पुश करायची आहे. ठीक आहे, जेव्हा तुम्हाला राईटला वळवायचं आहे, राईट टर्न मारायचं आहे, राईट उजव्या हाताने खेचायची आणि डाव्या हाताने पुश करायची. पण एक लक्षात ठेवायचं की स्टिअरिंग फिरवत असताना हात कधी क्रॉस नाही झाले पाहिजे तुमचे. ठीक आहे, हात सोडूनच तुम्हाला स्टेअरिंग हातातल्या हातात फिरवायचे आहे. होतं काय, कधी कधी तुमचे जर हात असे क्रॉस झाले तर तुम्हाला स्टेअरिंग सरळ करताना प्रॉब्लेम येऊ शकतो. कधी कधी तुम्ही हात अडकलेले राहतात आणि मग तुम्हाला स्टेअरिंग सरळ होत नाही लवकर, मग तोपर्यंत गाडी फुल टर्न मारलेला असतो गाडीने, तोपर्यंत कुणाला तरी घासेल गाडी जाऊन. ठीक आहे, त्याच्यानंतर हा हॉर्न आहे, त्याला कुठे पण तुम्ही वाजवला तो तितकाच वाजणार. ठीक आहे, त्याच्या पुढे हे एक बटन आहे, याच्यावर फुली वायपर ऑपरेट होतो. ठीक आहे, जसजसं तुम्ही खाली घ्याल, हा ठीक आहे, त्याचा स्पीड वाढेल, जर तुम्ही याला वर उचलला तर तो पाणी येईल आणि कात साफ करेल. ठीक आहे, सेम बटन पलीकडच्या साईडला आहे, त्याला वर उचललात लेफ्ट इंडिकेटर लागेल उचलावर. हे बघा, लेफ्ट इंडिकेटर लागलं, जे तुम्हाला लेफ्ट टर्न मारताना द्यायचं. ठीक आहे, चार तुम्हाला लागला ते बटन, तुम्ही राईटला खाली दाबलत ना की राईट इंडिकेटर लागेल, जो तुम्हाला राईट टर्न मारताना द्यायचा. बरोबर, वर घेतलं की लेफ्ट, खाली दाबलत की राईट, परत बंद करा ते. त्याच्या सेंटरला बघा, इथे एक बटन आहे, ते पुढे फिरवा,
याने आपल्या हेडलाईट लागतात ज्या तुम्हाला नाईट ड्रायव्हिंग करताना लावायच्या. ठीक आहे, बंद करा. तुम्ही बघितलं असेल की हे करताना कुठं प्रवास करताना तुम्ही बघितलं असेल की समोरून येणारा गाडीवाला कधी कधी लाईट मारतो. बरोबर, तर लाईट मारण्यासाठी तुम्हाला हे बटन स्टेअरिंग कडे उचलायचं आहे. ते बटन पलीकडे उचला स्टेअरिंग कडे. हे बघा, इथं तुम्हाला ब्लिंक होईल ती लाईट आणि पुढे लाईट ब्लिंक होतील आणि बंद होतील. ठीक आहे, जर त्याच लाईट तुम्हाला लावून ठेवायचे असतील तर ते बटन त्याच्या ऑपोजिटला दाबायचं. तर त्या लाईटने अपर आणि डिप्पर हा काय फरक आहे की अपर म्हणजे वरच्या लाईट ज्या तुम्हाला 100 मीटर समोरचं दाखवतो पुढचं. ठीक आहे, रात्रीचं कुठलं पाहिजे पण मग डिप्पर खालच्या खालचं दिसलं. ठीक आहे, हे आता कुठलं डिप्पर आता जी लावली आपण, आता ही बघा, ही जी आहे ती डिप्पर लाईट. डिप्पर लाईट मध्ये तुम्हाला 10 मीटर पुढचं दिसेल, इथलं दिसेल. ठीक आहे, आणि तुम्ही जेव्हा अपर लाईट लावाल, लावा अपर लाईट खाली जावं ते चालूच ठेवायचं आणि खाली. तर याने तुम्हाला लागतील अपर लाईट. अपर लाईटने तुम्हाला 100 मीटर समोरचं दिसेल ज्या ह्या लाईट जेणेकरून घाटात आणि तुम्हाला चढ चढताना उतार उतरताना वापरायच्या आहेत. पण ह्या लाईट नाईटला शक्यतो कधी वापरायच्या नाहीत. ह्याने होतं काय सांगतो तुम्हाला, अपर लाईट कमी वापरायच्या, कारण अपर लाईट ह्या समोरच्या डायरेक्ट डोळ्यात जातात. ठीक आहे, अपर लाईट जर तुम्ही लावल्या ना तर डायरेक्ट समोरच्या डोळ्यात जातात. तर मग त्या लाईट तुम्हाला म्हणजे जर तुम्ही अपर लाईट लावून चाललात तर समोरच्याला ड्रायव्हिंग करताना त्रास होऊ शकतो. बरोबर, त्याच्यामुळे तुम्हाला शक्यतो डिप्पर लाईट वापरून चालायचं. आणि नाईटला तर तुम्ही हा एक संदेश वाचला पण असेल की यूज डिप्पर ऍट नाईट. वाचलंय कुठं? वाचलं पण ऐकलेलं आहे. यूज डिप्पर ऍट नाईट, मोस्टली डिप्पर नाईटच लाईटच नाईटला वापरायचं. ठीक आहे, जेणेकरून समोरच्याला त्रास नाही होणार. ठीक आहे, क्लिअर आहे त्या गोष्टी. डॅशबोर्ड याला बोलतात, हा जो समोर आहे तो. ठीक आहे, जसं आपल्या मोबाईलला डॅशबोर्ड असतो किंवा म्हणजे कीबोर्डचा वगैरे डॅशबोर्ड जसा असतो ना पीसीचा वगैरे, सेम तसा याला हा डॅशबोर्ड आहे. डॅशबोर्ड मध्ये बघा काय मीटर दिसत आहेत, 1, 2, 3 आणि 4. पहिला जो आहे तो आहे आरपीएम. आरपीएमचा लॉंग फॉर्म असा आहे रिझॉल्युशन्स पर मिनिट किंवा राऊंड्स पर मिनिट. इंजिन एकदा तुम्ही चालू झालं इंजिन की तुमचं इंजिन एका मिनिटाला किती राऊंड फिरतंय ते हा मीटर तुम्हाला दाखवणार. तुम्हाला हा मीटर बघूनच समजायचं की तुमची गाडी बंद आहे की चालू आहे. ठीक आहे, जर हा मीटर 0 असेल तर गाडी बंद आहे. हा मीटर जर 0 पेक्षा थोडासा पुढे असेल किंवा 1 पर्यंत असेल तर 0 जरा पण पुढे असू द्या, समजून जायचं तुमची इंजिन फिरतंय म्हणजे बरोबर. ठीक आहे, त्याच्यानंतर ही आहे हा मीटर आहे स्पीडोमीटर, याला बोलतात स्पीडोमीटर. जो तुमच्या गाडीचा स्पीड सांगेल तुम्हाला, जसजसा तुमचा स्पीड वाढेल तो वाढत जाईल. मग तो तुम्हाला किलोमीटर प्रति तास ह्या हिशोबाने दाखवणार. ठीक आहे, जर ह्या स्पीडला गाडी असेल तर तुमची गाडी तासाला किती किलोमीटर जाईल तो हा मीटर दाखव. इथे दाखवतो हा जसजसा वाढणार तुमचा हे बघा ना केम पर्यंत त्याच्यात 80 मी चाललो तर मला तासाल तुम्ही 80 किलोमीटर जाऊ. अच्छा अच्छा आलं लक्षात. तर त्याच्यानंतर हा आहे फ्युएल इंजेक्टर. फ्युएल मीटर आहे तो, त्याला आपण त्याला बोलतात फ्युएल इंजेक्टर. ठीक आहे, तर फ्युएल इंजेक्ट तुम्हाला फ्युएल गाडीत किती आहे ते सांगतो. ई फॉर एम्प्टी, एफ फॉर फुल. ठीक आहे, तो तुमच्या हिशोबानं कसा ठेवायचा तसा ऍडजस्ट करा. एम्प्टी ठेवा, फुल ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. पण एक रिझर्व हा काय प्रकार आहे माहितीये तुम्हाला? रिझर्व म्हणजे साधारण थोडस. बरोबर, रिझर्व म्हणजे एक स्टॉक केलेला प्रकार असतो तो, त्यांनी गाडीनं इंजिन साठी इमर्जन्सी साठी तो स्टॉक केलेलं पेट्रोल असतं जे तुम्हाला इमर्जन्सी मध्ये कामाला येतं. जसं आपण टू व्हीलरला गाडी रिझर्व लागल्यानंतर कॉक फिरवतो, तसं तुम्हाला गाडी रिझर्व लागल्यानंतर फोर व्हीलरला तर तुम्हाला कॉक नाहीये फिरवायला. बरोबर, तसं इथं हा जो पेट्रोल पंप दिसतो ना त्याच्यात अशी लाईट ब्लिंक करत राहणार किंवा लागून राहणार. ठीक आहे, जर गाडी रिझर्व लागली तर मग तुम्ही समजून जायचं की गाडीत पेट्रोल कमी आहे, पेट्रोल भरायला लागेल किंवा डिझेल तुमचा जे पण फ्युएल असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर हा आहे टेम्परेचर मीटर. कुणाचा? इंजिनचा. गाडीचा नाही, इंजिनचा टेम्परेचर. ठीक आहे, 5% राहिली का. त्याच्यानंतर टेम्परेचर मीटर, सी फॉर कूल, एच फॉर हॉट. ठीक आहे, याला मी आताच बोललो बघा, तुम्ही
फ्युएल मीटर तुम्ही तुमच्या हिशोबाने ऍडजस्ट करू शकता बरोबर, पण टेम्परेचर मीटर नाही. ते कसं होणार? टेम्परेचर मीटर इंजिनच्या हिशोबाने ऍडजस्ट होणार. तो सी कडे किती पण चालेल, पण एच कडे असला नाही पाहिजे. अच्छा, कूलच पाहिजे. कूलच पाहिजे इंजिन, ठीक आहे. पण कसं असतं, प्रत्येक गोष्टीचं एक मॅक्झिमम लिमिट असतं बरोबर.